प्रदूषणाचा फटका नाशिकला सुद्धा बसलेला आहे. नाशिकच्या गोदावरी नदीला प्रदूषणाचा विळखा पडलेला आहे. या प्रदूषणामुळे गोदावरी नदीमध्ये प्रचंड फेस आला आहे. नाशिक शहराजवळील एक लहरे इथल्या बंधाऱ्यातून रासायनिक पाणी नदीपात्रामध्ये जात आहे. काल पाऊस झाल्यानं बंधाऱ्यातील पानवेली आणि रसायन ओढा हा नाल्याकडे वाहून आलेला आहे. यामुळे नदीतील पाणी हे फेसाळ झालं आहे. यामुळे नागरिकांना फेसाळलेल्या नदीतून प्रवास करावा लागतोय. विशेष म्हणजे आज पर्यावरण दिन साजरा केला जातोय आणि अशा वेळी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा हा ऐरणीवर आलेला आहे. जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ गोदावरी नदीतील हे प्रदूषण रोखण्यासाठी नक्की काय भूमिका घेणार याकडे आता पर्यावरण प्रेमींचं लक्ष लागून राहिलं. गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी. केवळ नाशकातच नाही तर नाशिकच्या पुढे एकलहरा ओढा या परिसरात देखील दक्षिणेतली गंगा अशी ओळख असलेल्या गोदावरी नदीची अक्षरशः गटार गंगा झाल्याचं विदारक दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. गोदावरी नदीचं हे पात्र आहे फेसाळलेलं. संपूर्ण दूषित पाण्याचा हा पांढऱ्या रंगाचा फेस या ठिकाणी गोदावरी नदी पात्रामध्ये संपूर्ण प्रदूषित पाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. माझ्या त्या बाजूला जर आपण पाहिलं तर अक्षरशः या पांढऱ्या फेसाचा डोंगर या ठिकाणी तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. यावरून आपल्याला अंदाज येईल की हे पाणी किती प्रदूषित आहे आणि पाण्याला दुर्गंधी इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुटलेली आहे. खरं तर नाशिकमध्ये देखील आपल्याला अशाच पद्धतीचं चित्र, मग रामकुंडाचा परिसर असेल किंवा तिथून पुढचा गोदा घाटाचा जो परिसर आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला अशाच पद्धतीचं चित्र जे आहे ते वारंवार पाहायला मिळतं. गोदावरीची ही गटार गंगा आणि ही विदारक दृश्य आपल्याला पाहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता तरी प्रशासनाला जाग येईल का आणि गोदावरीच्या प्रदूषण मुक्तीचं काम प्रशासन हाती घेणार का, हाच खरा सवाल आहे. कॅमेरामॅन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, ओढा.